नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मोड आलेल्या मुगाची भाजी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा, अशी मोड आलेले मूग आहेत। मी खूप सारे रेसिपी टाकलेले आहेत मोड आलेल्या मुगाच्या, आणि कसे मोड आणायचे ते पण मी दाखवलेलं आहे। तरी 250 ग्रॅम आहे हे जे तुम्हाला मी आज भाजी बनवून दाखवणार आहे। कढई गरम करत ठेवलेली, त्यामध्ये आपण एक पळी तेल टाकून घेऊया आणि तेल गरम करून घेऊया। चांगलं तेल गरम झालेलं आहे। अर्धा चमचा मोहरी चांगली फुटून देऊया। अर्धा चमचा जिरे मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे। त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे बघा, असे मोठे कापलेले, जास्त असे बारीक आपण कापायचे नाही, तसे थोडेसे मोठे असावेत। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा असा भाजून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये 2 चमचे आपण हा मसाला कुटून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये बघा 1/2 इंच आलं, 1 गड्डी लसूण, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, असं हे कुटलेलं आहे। आता हे पण परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा मिनिटभर मीडियम गॅसवर। आता ह्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टमाटा बघा असं मोठं कापून घेतलेलं आहे। जर तुम्हाला जर ती लसूण आलं कोथिंबीर ह्याच्याबरोबर ना थोडंसं जरी सुकं खोबरं जरी कुटून टाकलं तरी चालतं आहे, नाही तर ओलं खोबरं खिसून जरी टाकलं तरी चालेल। आता हे पण मिनिटभर मी परतून घेते। मिनिटभर बघा परतून घेतलेलं आहे। गॅस बारीक करायचा। आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया। थोडीशी हळद, 1 चमचा मिरची पावडर, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, मी 1.5 चमचा टाकत आहे। 1/2 चमचा जिरे धने पावडर आणि 1/2 चमचा गरम मसाला पावडर। आता हे सगळं परतून घेऊया। गॅस मसाला टाकताना गॅस बारीक करायचा। मसाला परतून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये चव्यानुसार मीठ टाकायचं आणि हलवून घेऊया। आणि जे मूग आपण मोड आलेले होते ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पाणी नितळून घेतलेलं आहे बघा। अशा पद्धतीमध्ये मोड किती आले छान बघा। आणि हे देशी आपले मूग आहेत, हे सगळे मी आता टाकून घेते। मूग बघा टाकून घेतलेले आहेत, ते 250 ग्रॅम आहेत। आता हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा शितुडा मारायचा आणि मिक्स करून घेऊया। पाणी टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतले बघा, एकदम थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे। कारण जे हे मूग आलेले मोड आहेत का ना, त्याला जास्त शिजवायचं नाही आहे, कारण ही मोड आलेले आहेत। तर आपण बारीक गॅसवर ह्याला 10 मिनटं ठेवूया। बारीक गॅसवर बघा 15 मिनटं झाकून ठेवलं होतं। अशा पद्धतीत झालेले मस्त असे होते, तुम्ही करून बघा। आता ह्याच्यामध्ये आपण कुठून पण कोथिंबीर टाकलेली आहे, आता हे मी वरून पण टाकणार आहे, चवीला छान लागतं। जर तुम्हाला ही वाटणची जर पाहिजे असेल का नाही अख्ख्या मुगाची भाजी, तर मी वाटण रेसिपी पण अपलोड केलेली आहे, ओल्या खोबऱ्याची सुक्या खोबऱ्याची, त्याच्या पद्धतीनं पण करा। जर तशी पाहिजे असली तर कमेंट करून सांगा। एक नंबर झालेली आहे बघा, करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।